हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला जो केक दाखवणार आहे तो आहे हाईड अँड सीकच्या बिस्किटपासून. तुम्ही बघू शकताय किती छान असा केक बनलेला आहे. तर त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. तर त्याआधी आपण भांडं प्रिपेअर करून घेणार आहोत. जे केकसाठी लागणारं भांडं आहे ते आधी प्रिपेअर करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये मी बटर न लावता किंवा तेल न लावता मी डायरेक्ट हा जो पेपर आहे तो लावणार आहे. माझ्याकडे हा एक इकोबेक पेपर आहे. तर त्याचा मी शेपमध्ये कट करून तो मी भांड्यामध्ये टाकला आहे आणि भांडं हे प्रिपेअर करून घेतलं आहे. त्याच्यावरती मी कोणतंही बटर, घी किंवा तेल लावणार नाही आहे, नुसता पेपर टाकला आहे. तर इथे बघू शकताय माझ्याकडे हे असं हाईड अँड सिक्सचं मोठं पॅकेट आहे. तर त्यातले मी दोन बिस्किटचे पॅकेट घेणार आहे. हाईड अँड सिक्सचं बिस्किट सगळ्यांनाच आवडत असेल, पण त्याचा केक तर तुम्ही नक्की करून बघा, तो खूप छान होतो. असे मी दोन पॅकेट घेणार आहे आणि एक एक करून असं मी त्याचे पावडर करून घेणार आहे. एक एक करून म्हणजे एका बिस्किट पॅकेटचा आधी क्रश करून घेणार आहे आणि नंतर दुसऱ्या पॅकेटचा करून घेणार आहे. तर ही अशीच टाकली तरी चालतात किंवा तोडून देखील टाकली तरी चालतात. आणि ह्याचा आपण आता छान असा क्रश करून घेऊया. हे चॉकलेट असल्यामुळे याच्यामध्ये ऑलरेडी सगळे बिस्किटमध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत ते असतात. तर हे बघा, इथे छान अशी फाईन पावडर मी करून घेतलेली आहे. ती मी एका बाउलमध्ये काढून घेते. आणि भांड्याच्या तळाशी जर लागलं असेल तर ते चमच्याने काढून घ्यायचं आहे. तर थोडंसं चिकट, कारण ते मिक्सरमध्ये लावल्यानंतर त्याला थोडंसं जे गरमी असते तर त्याच्यामुळे ते चिपकून जातं. अशा पद्धतीने मी दुसरा देखील बिस्किट पुडा क्रश करून घेतला आहे, त्याची पावडर करून घेतले. आणि त्याच्यामध्ये मी एक वाटीभर दूध टाकणार आहे. दोन पुड्यांना एक वाटीभर दूध टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिस्करने. आणि ह्याच्यामध्ये अजून काहीही आपल्याला टाकायचं नाही आहे. जर हे दोन बिस्किटचे पुडे आणि आपल्याला हे दूध टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण सोडा टाकणार आहोत, किंवा तुम्ही इनो देखील टाकू शकता की जेणेकरून आपला केक छान असा फुलून येईल. तर मी इथे थोडंसं दूध टाकल्यानंतर अगदी थोडंसं एक दोन चमचे पाणी देखील टाकलं आहे, पण तुम्ही त्याच्याऐवजी दूधच टाका पूर्ण, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि ह्या केकची जी टेस्ट आहे ना, खरं सांगू खूप अमेझिंग लागते. तर मी इथे पाव चमचा सोडा टाकला आहे, त्याच्यापेक्षा जास्त टाकायची काहीच गरज वाटत नाही आहे. हा जो केक बनतो आहे हा केक अगदी संपूर्ण मार्केटमध्ये जेवढे पण केक मिळतात त्या सगळ्यांना फेल करणारा हा केक आहे. आणि तुम्ही कोणत्याही कोणाचाही बड्डे असेल आणि काही असेल, काही आपल्याला सेलिब्रेशन करायचं असेल आणि आयत्या वेळेला जर तुम्हाला काही केक बनवावासा वाटला तर तुम्ही अशा पद्धतीचा केक बनवू शकता. तर तुम्ही बघू शकताय संपूर्ण मी एकदम त्याच्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आणि जे मी भांडं तयार केलं होतं त्यामध्ये मी हे सगळं मिश्रण आता ओतणार आहे. सगळं मिश्रण ओतून घ्यायचं. त्याच्यामध्ये या मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती एकदम भजांच्या पिठासारखी असली पाहिजे. साधारण प्रत्येकाला माहिती असतं की केकची कन्सिस्टन्सी कशी असते. तर तुम्ही बघू शकताय किती सिल्की आणि छान असं हे आपलं हे मिश्रण तयार आहे. तर मी संपूर्ण त्या भांड्यामध्ये पोअर करून घेतलं आहे, सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आणि थोडं टॅप करून घ्यायचा आणि मग ते संपूर्ण एकसारखं सगळ्या याच्यामध्ये होतं. तर मी हा केक करणार आहे ओव्हनमध्ये. तर तुम्ही ते कढईमध्ये देखील करू शकता आणि तसे व्हिडिओ माझ्या चॅनलवर देखील आहेत, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर मी 180 डिग्रीवरती 20 मिनटासाठी हा केक बेक करणार आहे, कारण जास्त बेक करायची गरज नाही लागणार, कारण याच्यामध्ये बिस्किट असतं तर ते ऑलरेडी बेक असतं. त्याच्यामुळे 20 मिनटासाठी 180 डिग्रीवरती हा केक आपण बेक करणार आहोत. तर इथे आपली 20 मिनटं कम्प्लीट झालेत आणि आता आपण बघतो आहे आपला केक. तर इथे आपला केक छान असा फुललेला देखील आहे आणि तयार देखील झालेला आहे. तुम्ही बघू शकताय किती टेम्पटिंग दिसतं आहे ते. आणि ह्याच्यामध्ये आता आपण एक टूथपिक घालून बघणार आहोत की तो आता आपला चिपकतो आहे का. टूथपिकला जर काही चिपकलं तर तुम्ही समजून जा की तुमचा केक झाला नाही आहे. तर इथे माझ्या टूथपिकला काहीही चिपकलेलं नाही आहे, याचाच अर्थ आपला केक छान असा बेक झालेला आहे. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा. हा केक मुलांना खूप आवडतो, अमेझिंग होतो. अगदी बनल्या तो लगेच संपून देखील जातो. माझ्याकडेही तसंच झालं. तर हे बघा, इथे मी आता हा कट करणार आहे. थंड करायचा आधी तो, त्याच्यानंतरच आपण हा भांड्यामधनं काढायचा, म्हणजे इझिली रिमूव्ह होतं हा पेपर. तुम्ही बघू शकताय किती छान असा माझा हा केक तयार झाला आहे. बिस्किटचे जे आतमध्ये पीसेस होते त्याचा तो लेअर आहे ना, तो एकदम त्याच्यामध्ये दिसतो आहे, जो चॉको चिप्सचा. आणि आता आपण हे कट करून घेऊया छानपैकी.
तर आता इथे मी हा पीसेसमध्ये कट करून घेणार आहे आणि कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तो किती छान आणि फ्लॉपी झाला आहे आणि खूप यमी आणि टेस्टी झाला होता. माझ्या मुलाला खूप आवडला आणि खरंच लहान मुलांना खूप आवडेल हा केक. अगदी म्हातारी माणसेसुद्धा हा एकदम खातील तर तो तोंडामध्ये विरघळून जाईल इतका छान बनतो. तुम्ही नक्की हा केक करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांना कुणाला बनवता येत नाही म्हणजे मुलं असतील किंवा अजिबात बनवता येत नाही त्यांनासुद्धा हा केक जमेल, बिलकुल हा फसणार नाही, अगदी याची मी नक्की खात्री देते. आणि खूप छान मस्त झाला होता केक तर सगळ्यांनी नक्की हा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला सांगा कमेंट करून की कसा झाला आहे तुमचा केक. आणि तुम्ही बघू शकता आता इथे मी प्रेझेंट केला आहे तर किती छान दिसतं आहे, अगदी टेम्पटिंग दिसतं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 सारे धन्यवाद. थँक्यू सो मच.